8 तासाची जी ड्यूटी खाली फक्त ती प्रायोगिक तत्वावर दिली आहे तुम्ही, जी महिला अंमलदारांसाठी दिलेली आहे 8 तासाची ड्यूटी, तर ती प्रायोगिक तत्वावर न ठेवता ती कायमस्वरूपी आपण ठेवणार आहात का? आणि निश्चितपणे याच्या बाबतीत पुढचा सुद्धा सकारात्मक निर्णय या ठिकाणी घेतला जाईल. 30% आरक्षण आहे आणि महिला पोलिसांच्या भरतीमध्ये फक्त 10 ते 11% महिला पोलीस आहेत, त्यामुळे आपण ती 30% आरक्षण असताना सुद्धा इतके कमी महिलांचं प्रमाण आहे त्या ठिकाणी, तर ही भरती आपण महिलांची करणार आहात का? पुरेपूर त्या भरण्याचा प्रयत्न हा पोलीस भरती करताना केला जाईल. महिला जे पोलीस आहेत त्यांना पुरुष बॅरेक मध्ये न जाऊ देता त्यांना फक्त महिला बॅरेकचीच आपण ही म्हणजे कायद्याने हे करणार का? हा प्रयत्न केला जाईल. अध्यक्ष महोदय, सगळ्यात पहिल्यांदा तर मी अभिनंदन करीन आपलं की आपण 8 तासाची जी ड्युटी खाली फक्त ती प्रायोगिक तत्वावर दिली आहे तुम्ही, जी महिला अंमलदारांसाठी दिलेली आहे 8 तासाची ड्युटी, तर ती प्रायोगिक तत्वावर न ठेवता ती कायमस्वरूपी आपण ठेवणार आहात का? कारण ती गरजेची आहे, चांगले रिझल्ट आहेत, तो एक माझा प्रश्न आहे. दुसरा माझा प्रश्न आहे की आपल्या इथे 30% आरक्षण आहे आणि महिला पोलिसांच्या भरतीमध्ये फक्त 10 ते 11% महिला पोलीस आहेत, त्यामुळे आपण ती 30% आरक्षण असताना सुद्धा इतके कमी महिलांचं प्रमाण आहे त्या ठिकाणी, तर ही भरती आपण महिलांची करणार आहात का? जे प्रमाण ठरलेलं आहे त्या पद्धतीने ती का होत नाही आणि करणार आहात का? आणि तिसरा माझा महत्वाचा एक वेगळा प्रश्न आहे की कारागृहामध्ये सर्वसाधारणपणे पुरुष कैदीचा एक वेगळा बॅरेक असतो आणि महिला ज्या कैदी आहेत त्यांचा वेगळा बॅरेक असतो. माझी आपल्याला विनंती पण आहे, फक्त मी तुम्हाला प्रश्नच नाही विचारत आहे, की महिला जे पोलीस आहेत त्यांना पुरुष बॅरेकमध्ये न जाऊ देता त्यांना फक्त महिला बॅरेकचीच आपण ही म्हणजे कायद्याने हे करणार का? कारण तिथे ना पुरुष जे आहेत ते खूप पोलीस आहेत, ते खूप त्यांना मदत करतात, त्यांना माहिती आहे की त्या वखवकलेल्या नजरा असतात आणि महिला पोलीस त्या ठिकाणी नाही जाऊ शकत, तेव्हा आपण ह्या कायद्यानेच त्यांनी महिलांचं बघावं महिला पोलिसांनी आणि पुरुष जे आहेत पोलीस त्यांनी पुरुषांचं करावं, हे एवढं कृपा करून एक मानवी याच्यानुसार सुद्धा आपण हे करणार का? माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य लवेकरताईंनी जो या ठिकाणी दोन प्रश्न उपस्थित केलेले आहेत, तीन प्रश्न उपस्थित केलेले आहेत, की 8 तासची महिलांची ड्युटी जी आपण या ठिकाणी सुरू केलेली ती कायम ठेवणार का? याच्यासाठी आपण या ठिकाणी प्रायोगिक तत्वावरती जरी सुरू केला असेल तरी आपण सांगताय तसं त्याचे परिणाम चांगले दिसायला लागलेले आहेत आणि निश्चितपणाने याच्या बाबतीत पुढचा सुद्धा सकारात्मक निर्णय या ठिकाणी घेतला जाईल. पोलीस भरती करताना तरी आपण महिलांच्या करता आरक्षण हे ज्या पद्धतीने आपण ठेवलेले त्याप्रमाणे कायमच ठेवलेलं आहे. ज्या ज्या जाहिराती आता सुद्धा पहिल्या टप्प्यातली आपण काढलेली त्याच्यामध्ये महिलांच्या करता आरक्षित जागा आपण निश्चित केलेल्या आहेत, त्यामुळे पुरेपूर त्या भरण्याचा प्रयत्न हा पोलीस भरती करताना केला जाईल. आणि आपण जो कारागृहामधला विषय सांगितला, कारागृहामध्ये 2 बॅरेक असतात, अगदी बरोबर आहे, हा प्रयत्न केला जाईल. अजून सुद्धा आपण आता सुद्धा म्हणजे अगदी आदेश काढून नाही, परंतु कारागृहामध्ये महिला कैद्यांच्या बॅरेकमध्ये महिला कारागृह शिपाई द्यावेत अशा पद्धतीचं आपलं पद्धत आहे, पण निश्चितपणे पुरुष बॅरेककडं महिला कर्मचाऱ्यांना काम देऊ नये या बाबतीत संबंधित आमचे जे DG जेल आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्याच्या बाबतीत सुद्धा योग्य तो निर्णय घेतला जाईल.